नमस्कार, रॉयल मराठीवर तुमचं सर्वांचं स्वागत. सातारा लोकसभेच्या पोटनिवडणुकीत उदयनराजेंना हरवण्यासाठी आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने कंबर कसली आहे बघूया. त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. उदयनराजेंची भाजप प्रवेशाची चर्चा सुरू झाल्यापासूनच त्यांच्या विरोधात लढण्यासाठी राष्ट्रवादीच्या गोटातून माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांचं नाव आघाडीवर होतं. मात्र आता श्रीनिवास पाटील यांचे सुपुत्र सारंग पाटील यांचेही नावाची चर्चा आहे. सारंग पाटील पोटनिवडणुकीत उदयनराजेंना टक्कर देऊ शकतात असा मतप्रवाह राष्ट्रवादीत तयार होताना दिसत आहे. परंतु पक्षाकडून अद्याप कोणत्याही नावाची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आपल्या सातारा दौऱ्यावेळी उदयनराजेंच्या विरोधात उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब करणार आहेत. त्याचबरोबर साताऱ्याचे माजी आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या विरोधात राष्ट्रवादीने भाजपाचे दीपक पवार यांना पक्षात घेऊन उमेदवारी देण्याची तयारी देखील सुरू केली आहे. त्यामुळे आता सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीकडून सावंत पाटील आणि विधानसभेसाठी दीपक पवार ह्या दोन नेत्यांच्या नावांची चर्चा आहे.